हाय फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत झिरो लेव्हल इंग्लिश व्हॉकेबुलरीचा पार्ट नाईन आणि आजच्या लेसन मध्ये आपण खाण्यापिण्याच्या संदर्भातले महत्वपूर्ण इंग्लिश वर्ड्स पाहणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया आजचा आपला फर्स्ट वर्ड आहे च्यू मीन्स एखादा पदार्थ चावणे किंवा चघळणे च्यू चावणे किंवा चघळणे याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये समजून घेऊया अन्न चांगले चावून खा च्यू युअर फुडवेल चू युअर फुडवेल चला आता आजचा आपला पुढील वर्ड पाहूया सॉलो मीन्स एखादा पदार्थ पोटात गिळणे सॉलो गिरणे याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये मध्ये करूया अन्न गिळण्यापूर्वी चांगले चावा च्यू फूड फुडवेल बिफोर सॉलो च्यू फूड फुडवेल बिफोर सॉलो टुडेज नेक्स्ट वर्ड इज निबल मीन्स एखादा पदार्थ कुरतडणे किंवा बारीक तुकडे करून खाणे निबल कुरतडणे किंवा बारीक तुकडे करून खाणे जसे की लहान मुलं कुठले टनक पदार्थ जे असतील समजा गाजर आहे ब्रेड आहे असे पदार्थ ते बारीक तुकडे करून खातात कुरतडून खातात त्यासाठी आपण हा इंग्लिशमधील वर्ड वापरू शकतो निबल ज्याचा अर्थ होतो कुरतडणे किंवा बारीक तुकडे करून खाणे याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया त्याने बिस्किट कुरताडायला सुरुवात केली ही स्टार्टेड टू निबल हिज बिस्किट ही स्टार्टेड टू निबल हिज बिस्किट लेट सी नेक्स्ट वर्ड फीड मीन्स खायला घालणे किंवा लहान मूल किंवा प्राण्यांच्या खाद्यांना देखील फीड म्हणतात फीड खायला घालणे किंवा खाद्याला देखील फीड म्हणतात याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मला माझ्या कुत्र्याला खाऊ घालायचे आहे आय नीड टू फीड माय डॉग आय नीड टू फीड माय डॉग टुडेज नेक्स्ट वर्ड इज ग्वाबल मीन्स बकाबक खाणे ताव मारणे भरभर आवाज करत खाण्याला काय म्हणतात ग्वाबल याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया बकाबक खाऊ नकोस डोंट ग्वाबल युअर फूड डोंट ग्वाबल युअर फूड चला आता आजचा आपला पुढील वड पाहूया गल्फ मीन्स मोठा घास किंवा मोठा घोट घाई घाईने घेणे गपा गप खाणे घटाघट गट पिणे यासाठी तुम्ही वर्ड वापरू शकता गल्फ याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया त्याने ते एका घोटातच पिले ही ड्रँक इड इन वन गल्फ ही ड्रँक इड इन वन गल्फ लेट सी नेक्स्ट वर्ड सीप मीन्स लहान गोट गेणे सिप लहान गोट याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया मी चहाचा एक छोटासा घोट घेतला आय टूक अ सीप ऑफ टी आय टूक अ सीप ऑफ टी लेट सी नेक्स्ट वर्ड सक मीन्स एखादा पदार्थ चोखणे सक चोखणे याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया तो चॉकलेट चोखत होता ही वाज सकिंग चॉकलेट ही वाज सकिंग चॉकलेट लेट सी नेक्स्ट वर्ड लिक मीन्स जिभेने चाटणे किंवा एखाद्या पदार्थावर जीभ फिरविणे लिक चाटणे किंवा जीभ फिरविणे याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया त्याने त्याची बोटे चाटली ही हिज फिंगर्स ही लिक्ड हिज फिंगर्स हा आपला नेक्स्ट वड आहे मंच याचा अर्थ होतो कडकड आवाज करत खाणे जनरली कडक किंवा कुरकुरीत पदार्थ खाताना कडकडा असा आवाज होत असतो त्यासाठी आपण हा वड वापरू शकतो मंच याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मी दिवसातून चार गाजर खातो आय मंच फोर कॅरेट्स अ डे आय मंच फोर कॅरेट्स अ डे या ठिकाणी ऐवजी आपण मंचचा वापर केला कारण गाजर खाताना कडकड आवाज होतो म्हणून आपण मंचचा वापर केलेला आहे मंचऐवजी तुम्ही क्रंच हा वर्ड देखील वापरू शकता आज आपला नेक्स्ट वर्ड आहे ॲपेटाईट मीन्स भूक ॲपेटाईट म्हणजे काय भूक याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया मला चांगली भूक नाही आय डोंट हॅव अ गुड ॲपेटाईट आय डोंट हॅव अ गुड ॲपेटाईट ऍपिटाईट ऐवजी तुम्ही हंगर या वर्डचा देखील वापर करू शकता हंगरचा देखील अर्थ भूका असाच होतो आजचा आपला नेक्स्ट वड आहे हंगरी म्हणजेच भूकेला किंवा भूक लागलेला व्यक्ती हंगरी भूकेला किंवा भूक लागलेला याचा वापर आपण एक्झाम्पल मध्ये करूया मला भूक लागलेली आहे चला जेऊया ऍम हंगरी लेट सीट ॲम हंगरी लेट इट चला आता आजचा आपला पुढील वड पाहूया फॅमिस्ट मीन्स खूप भूकेला व्यक्ती फॅमिस्ट खूप भूकेला याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया जेवण तयार आहे का मला खूप भूक लागली आहे इज एन डिनर रेडी आय एम फॅमिस्ट इज डिनर रेडी आय एम फॅमिस्ट आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे ओव्हर इट म्हणजे जास्त खाणे ओव्हर इट जास्त खाणे याचा वापर आपण एक्झाम्पल मध्ये करूया झोपण्यापूर्वी जास्त खाऊ नकोस डोंट ओव्हरईट इट बिफोर गोईंग टू बेट डोंट ओव्हर इट बिफोर गोइंग टू बेट आज आपला नेक्स्ट वर्ड पाहूया थर्स्ट मीन्स तहान थस्ट तहान याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया मी माझी तहान भागवली आय क्वेंच्ड माय माय थस्ट क्वेंस्ट म्हणजे काय तहान भागविणे तहान शांत करणे चला पुढील वर्ड पाहूया थर्टी मीन्स तहानलेला किंवा तहान लागलेला व्यक्ती थष्टी तहानलेला तहान लागलेला याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया मला खूप तहान लागलेले आहे आय एम फेरी थस्टी आय एम फेरी थस्टी आजचा आपला नेक्स्ट वर्ड आहे कंझ्युम मीन्स एखाद्या गोष्टीचे सेवन करणे खाणे किंवा पिणे या दोन्हीसाठी कंझ्युम वर या वर्डचा वापर केला जातो याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न सेवन करता व्हॉट काइंड ऑफ फूड डू यू कंझ्युम व्हॉट काइंड ऑफ फूड डू यू कन्झ्युम लेट्स यू नेक्स्ट वर्ड गॉज म्हणजेच भरपूर अन्न खाणे अगदी गळ्याशी येईपर्यंत खाणे त्याला म्हणतात गॉज याचा वापर एक्झाम्पलमध्ये मध्ये करूया त्याने भरपूर पिझ्झा खाल्ला ही गॉज्ड ऑन पिझ्झा ही गॉज्ड ऑन पिझ्झा भरपूर म्हणजे अगदी गळ्याशी येईपर्यंत चला पुढील वड पाहूया डूल मीन्स तोंडाला पाणी सुटणे किंवा लाळ सुटणे ज्यावेळेस आपल्याला एखाद्या खमंग पदार्थाचा वास येतो किंवा एखादा खमंग पदार्थ आपण पाहतो तर तो। आपल्या तोंडाला पाणी सुटते तोंडाला पाणी सुटण्यासाठी आपण वड वापरू शकतो ड्रूल याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया चिंच दिसली की माझ्या तोंडाला पाणी सुटते आय ड्रुल फेन आयसिय टमरिंट आय ड्रुल फेन आयसिय टम रिंट चला आता आजचा आपला नेक्स्ट वड पाहूया टेस्ट मीन्स एखाद्या पदार्थाची चव किंवा स्वाद टेस्ट चव so, स्वाद याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया याची चव ठीक आहे का डज इट टेस्ट ओके डज इट टेस्ट ओके चला आता आजचा आपला पुढील वड पाहूया फिश्ट मीन्स मोठे जेवण मेजवानी एखादी गोष्ट साजरी करताना दिलेले जे मोठे जेवण असते त्याला आपण म्हणू शकतो फिश्ट याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया काय मेजवानी आहे वाड फिश्ट वाड फिश्ट तुम्ही कौतुक करण्यासाठी असं म्हणू शकता आता आपला नेक्स्ट वर्ड आहे बँकवेट मीन्स शाही भोज प्रीती भोज शाही भोज प्रीती भोज कशाला म्हणतो आपण एखादा खास प्रसंग असेल आणि त्यावेळेस दिलेली एखादी थाटाची मेजवानी असेल तर त्याला म्हणतो आपण शाही भोज किंवा प्रीती भोज त्यासाठी आपण इंग्लिशमधील वर्ड वापरू शकतो बँकवेट ओके याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया प्रीती भोजला दोनशे लोक उपस्थित होते द banquet attended बाय टू हंड्रेड पीपल द attended by बाय टू हंड्रेड पीपल आजचा आपला नेक्स्ट वर्ड पाहूया मेस याचा अर्थ होतो भोजन गृह हो। सैनिक किंवा विद्यार्थी यांचे जेवण करण्याची जी जागा असते त्याला म्हटलं जातं मेस तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना मेस हा वर्ड माहितच आहे याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया मी भोजन गृहात जेवत आहे आय एम हॅव्हिंग द मिल इन द मेस आय एम हॅव्हिंग द मील इन द मेस चला ताच आपला नेक्स्ट वर्ड पाहूया मेन्यू मीन्स हॉटेल मधील पदार्थांची यादी त्याला म्हणतात मेन्यू याचा वापर एक्झाम्पलमध्ये मध्ये करूया कृपया मेन्यू कार्ड आण प्लीज ब्रिंग द मेन्यू कार्ड प्लीज ब्रिंग द मेन्यू कार्ड चला ताच आपला नेक्स्ट वर्ड पाहूया स्नॅक ज्याचा अर्थ होतो फराळ करणे अल्पोपहार करणे थोडे चाऊ माऊ खाणे दोन मुख्य जेवणामध्ये आपण जे थोडेफार खात असतो त्याला आपण म्हणू शकतो स्नॅक याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया मी फराळ करत आहे एम इटिंग स्नॅक्स एम इटिंग स्नॅक्स चला आच आपला पुढील वर्ड पाहूया बुफे म्हणजेच स्वतःच्या हाताने वाढून घ्यायचे जे जेवण असते त्याला म्हणतात बुफे या ठिकाणी टी हे सायलंट लेटर आहे याचा उच्चार होत नाही याचा उच्चार आहे बुफे ओके याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया जेवण बुफे पद्धतीचे होते द डिनर वाज बुफे स्टाईल द डिनर वाज बुफे स्टाईल नेक्स्ट वर्ड पाहूया रिफ्रेशमेंट मीन्स रस पाणी चहा पाणी तरतरी आणणारे जे अन्न किंवा पेय असते त्याला म्हणतात रिफ्रेशमेंट ओके जनरली सिनेमा थिएटर किंवा सार्वजनिक ठिकाणी असे पदार्थ मिळत असतात बऱ्याच ठिकाणी रिफ्रेशमेंट रूम असतात याचा वापर एक्झाम्पलमध्ये करूया आम्हाला काही तरतरी आणणारे पदार्थ हवे आहेत वी वांट सम रिफ्रेशमेंट्स वी वांट सम रिफ्रेशमेंट मग रिफ्रेशमेंट्समध्ये मध्ये चहा येऊ शकेल पाणी येऊ शकेल कॉफी येऊ शकेल या ये सर्व गोष्टी येऊ शकतील आता आपला नेक्स्ट वड आहे ब्रंच ब्रंचचा काय अर्थ होतो आपण सकाळी उशिराने केलेला जो नाश्ता असतो त्याला म्हणू शकतो ब्रंच जनरली नाश्ता आणि दुपारचे जेवण हो याचं कॉम्बिनेशन म्हणून आपण जे काही खातो त्याला म्हणतात ब्रंच याचा वापर आपण एक्झाम्पलमध्ये करूया आम्ही नेहमी रविवारी एकत्र ब्रंच करतो वी ऑलवेज हॅव ब्रंच टुगेदर ऑन संडे वी ऑलवेज हॅव ब्रंच टुगेदर ऑन संडे या ठिकाणी मी डायरेक्टली ब्रंच हा शब्दच मराठीमध्ये वापरलेला आहे कारण ब्रंच हे नाश्ताही नाही आणि जेवणही नाही हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे ओके आजचा आपला नेक्स्ट वर्ड पाहूया बफ ज्याचा अर्थ होतो ढेकर देणे किंवा ढेकर येणे बफ ढेकर देणे किंवा ढेकर येणे याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया त्याने जोरात ढेकर दिला ही बफ्ट लावडली ही बफ्ट लावडली या ठिकाणी बफचा आपण पास्ट फॉर्म वापरलेला आहे बफ्ट म्हणजे ढेकर दिला चला त्याचा आपला नेक्स्ट वर्ड पाहूया बाईट म्हणजे घास किंवा थोडेसे जेवणाला देखील बाईट म्हणतात याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया थोडेसे खाऊन घे ग्रॅब बाईट ग्रॅब बाईट आज आपला नेक्स्ट अँड लास्ट वर्ड आहे स्टफ्ड मीन्स पोट भरणे स्टफ्ड पोट भरणे याचा वापर एक्झाम्पल मध्ये करूया माझे पोट भरले आहे आय एम स्टफ्ड आय एम स्टफ्ड आय एम फुल म्हणण्याऐवजी तुम्ही म्हणू शकता आय एम स्टफ्ड डिअर फ्रेंड्स या सर्व वर्ड्सपैकी पैकी तुम्हाला आवडलेले वर्ड्स कोणते आहेत ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच कळवा आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा असेच नवनवीन नो व्हिडिओ तुमचे मिस होऊ नयेत यासाठी डेली इंग्लिश फॉर यु चॅनल आजच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये मध्ये बाय बाय टेक केअर